चला बालमित्रांनो, आजच्या परिपाठाला सुरुवात करूया. आज 4 फेब्रुवारी 2021 आजचा वार आहे गुरुवार आणि आजची तिथी आहे पौष कृष्ण सप्तमी, म्हणजेच पौष महिन्यातली कृष्ण पक्षातली सप्तमी तिथी. आजचा सुविचार आहे, प्रत्येक सजीवाकडून काही ना काहीतरी शिकण्यासारखे नक्की असते. बघा बालमित्रांनो, देवबाप्पांनी सगळी चराचर सृष्टी निर्माण केलेली आहे, हो की नाही? याच्यामध्ये अनेक जलचर आहे, त्याच्यानंतर प्राणी आहेत, पक्षी आहे, मनुष्य प्राणी आहे, वनस्पती वृक्ष आहेत सगळे, हो की नाही? हे सगळे सजीव आहेत आणि यांच्यामध्ये काही ना काहीतरी चांगला गुण जो की आपण आत्मसात करू शकतो, त्यांच्याकडनं शिकू शकतो, असा देवबाप्पांनी त्यांना दिलेला आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर बघा बरं, आपण मधमाशी हा कीटक आहे, तो किती चिकाटीनी मधमाशी काय करत असते की तिच्या पोळ्यामध्ये मध गोळा करत असते. त्याच्यासाठी तिला काय करावं लागतं? अनेक फुलांवर दिवसभर ती सतत वेगवेगळ्या फुलांवर जाते, त्याच्यामधला रस शोषून घेत असते आणि त्या पोळ्यामध्ये आणून जमा करत असते, हो की नाही? आणि मग त्याच्यापासून मध तयार होतो. आता चिवताई आहे, चिवताई ज्याला घरट बांधते, घरट बांधण्यासाठी बिचारीला हात आहेत का आपल्यासारखे? नाही. तर चोचीमध्ये काळी काळी जमा करून कितीतरी चक्रा मारून कुठून कुठून शोधून आणून काड्या काटक्या कापूस असं आणते आणि छान तिच्या पिल्लांसाठी घरट करते, हो की नाही? तिच्यामध्ये म्हणजे ती कला कौशल्य आता पण देवबाप्पांनी दिलेली आहे आणि चिकाटी पण दिलेली आहे. आता कुत्रा हा प्राणी बघा, किती इमानी असतो, अतिशय इमानदार प्राणी आहे तर कुत्रा. तर आणि वनस्पती वृक्ष यांच्याबद्दल तर काय बोलायचं, ते तर परोपकारी आहेतच, ते तर आपल्याला काही मागत नाही, पण आपल्याला सतत फळं फुलं पानं त्यांचं लाकूड त्यांच्या मुळांपासून पण आपण अनेक औषधे तयार करतो, असं काही ना काहीतरी देत असतात, हो की नाही? म्हणजे ते परोपकारी असतात. तर अशा प्रकारे प्रत्येक सजीवामध्ये काही ना काहीतरी चांगला गुण असतो, काहीतरी त्यांच्याकडून शिकण्यासारखं असतं, नेहमी लक्षात ठेवा. हां,